पुढील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा असा एक प्रश्न असतो. शब्द दिलेले आहेत या ठिकाणी झाड, फुले, नदी, वाट, डोंगर, धरण, पक्षी आणि प्राणी. आता या प्रत्येक शब्दापासून आपण एक एक वाक्य तयार करू शकतो. उदाहरणार्थ, पहिला शब्द डोंगर जर घेतला तर एक हिरवागार डोंगर होता. त्या डोंगरातून एक नदी वेडी वाकडी वळणे घेत वाहत होती. त्या डोंगराच्या कुशीत धरण बांधले होते. गावातून एक वाट नदीकडे यायची. त्या वाटेवर नदीच्या जवळ एक डेरेदार झाड होते. त्यावर रंगीबेरंगी फुले उमलायची. त्या झाडावर पक्षी घरटी बांधायची. अनेक प्राणी या झाडाच्या सावली विसावा घ्यायचे. अशा प्रकारची लहान लहान वाक्ये त्याच्या इथे पट्ट्या तयार केल्या आणि या पट्ट्या जर आपण क्रमवार लावल्या तर आपला एक छान असा परिच्छेद तयार होतो. हा परिच्छेद आपण लिहून काढू शकतो. तर आपला परिच्छेद असा तयार होईल, एक हिरवागार डोंगर होता. त्या डोंगरातून एक नदी वेडी वाकडे वळणे घेत वाहत होती. त्या डोंगराच्या कुशीत धरण बांधले होते. गावातून एक वाट नदीकडे जायची. त्या वाटेवर नदीच्या जवळ एक डेरेदार झाड होते. त्यावर रंगीबेरंगी फुले उमलायची. त्या झाडावर पक्षी घरटी बांधायचे आणि अनेक प्राणी त्या झाडाच्या सावली विसावा घ्यायचे. अशा प्रकारे आपला हा पूर्ण परिच्छेद तयार झालेला आहे. तर विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे लहान लहान वाक्ये तयार करून घेऊन छान असा परिच्छेद आपण तयार करून घेऊ शकतो.